नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सपनाथ होम स्कुलिंग चॅनल मधून श्री खोडदे सर आज आपलं सहस स्वागत करीत आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उत्तर चाचणी इयत्ता सातवी सामाजिक शास्त्र भूगोल सातवीचा समाजशास्त्र या विषयातील भूगोलाची उत्तर चाचणी कशी सोडवायची याविषयी माहिती जाणूया सेतू अभ्यासक्रम दोन हजार बावीस तेवीस हा आपल्याकडे सुरू झाल्यानंतर महिना अखेरीस उत्तर चाचणी त्या घ्यायची आहे त्याआधी पूर्व चाचणी घेऊन मूल्यमापन करण्यात आलेलं आहे आता उत्तर चाचणीतून काय बदल झाला हे पाहण्यासाठी उत्तर चाचणी आहे तर ही उत्तर चाचणी कशी सोडवायची याविषयी मी विद्यार्थी मित्र मार्गदर्शन करत आहे ह्या उत्तर चाचणीमध्ये भूगोल विषयाचं सातवीचं परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र या विषयाचे प्रश्न उत्तरं कशी लिहायची ते पहा प्रश्न पहिला खालील चित्रांचे निरीक्षण करून त्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा या ठिकाणी आता वहीमध्ये मला चित्र काढणं शक्य नाही पण कृती पत्रिकेत तुमच्या उत्तर चाचणीमध्ये या ठिकाणी एक माश्याचं चित्र सांगाडा आहे नंतर या ठिकाणी सौर पॅनलचा सांगाडा आहे त्यानंतर तिसऱ्यामध्ये पाण्याची पाण्याविषयीची माहिती आहे तर हे कसं सोडवायचं याविषयी माहिती समजून घ्या अचित्राची माहिती एक जलचर प्राण्याचे म्हणजे माशाचे सांगाड्या चित्र आहे माशाच्या शरीराच्या शरीरातील हाडांची रचना दर्शवणारा सांगाडा या चित्रातून लक्षात येतो चित्र हे सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या सौर पॅनलचे चित्र आहे ऊर्जा बचतीसाठी आणि पारंपरिक ऊर्जासाठी संपत आहेत अशा वेळी सौर ऊर्जेचा वापर करून आपणच मोठ्या प्रमाणात पारंपरिक ऊर्जेची बचत करता येईल ऊर्जेच्या गरजा भागविता येईल तिसरं चित्र जे आहे हे पृथ्वीवरील उपलब्ध पाणी साठ्याची टक्केवारी दाखवते उपलब्ध पाण्यापैकीच फक्त तीन टक्के पाणी हे वापरणे योग्य आहे म्हणजे ते बाकी सगळं खारटे तर त्यापैकी प्रत्यक्ष वापरत घेण्यायोग्य योग्य शून्य पॉईंट शून्य शून्य तीन म्हणजे तीन सहस्रांश टक्के चाच वापर करता येतो म्हणून पाणी जपून वापरणे गरजेचे आहे बरोबर आता पुढला प्रश्न पृथ्वी गोल व कागदावरील नकाशा यातील फरक सांगा फरक काय आहे बघा ते पृथ्वी गोल हा त्रिमिती संच आहे तर कागदावरील नकाशा हा द्विमिती संच आहे पृथ्वी गोलाद्वारे संपूर्ण पृथ्वीचा आकार आपल्याला कळतो त्याचप्रमाणे पृथ्वीवर असणारे जलाशय देशाच्या सीमा पर्वत इत्यादी बाबी स्थूल मनाने समजतात तर नकाशावरून अगदी बारीक सारीक गोष्टी आपल्याला कळतात पर्वत कसा आहे कुठं आहे सीमा भुरुपे इत्यादी बाबी नकाशावरून कळते पृथ्वी गोलावरून पृथ्वीची रचना अक्षांश रेखांश भूखंड महासागर इत्यादी बाबी दाखवता येतात तर नकाशाद्वारे विशिष्ट भूभागाचा सखोल अभ्यास करता येतो चौथा फरक पृथ्वीगोल क्षेत्र भेटी प्रवासात नेण्यास अडचणीचा ठरतो तर नकाशा सहज वाहून नेता येतो घडी करून प्रश्न <coughs> तिसरा आपण आपली विविध कामे करताना अनेक नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असतो नैसर्गिक संसाधनांचा अधिकाधिक जपून वापर, वापर करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या सवयीमध्ये कोणते बदल करणार उत्तर नैसर्गिक संसाधने मर्यादित आहेत त्यासाठी ती जपून वापरली पाहिजेत लोकसंख्या वाढ वाढ व मानवाचा हव्यास यामुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरिक्य वापर होत आहे त्यातून निसर्गाचा समतोल ढासळत आहे म्हणून या साधना संसाधनांचे संवर्धन केले पाहिजे माझ्या सवयीप्रमाणे मी पाणी जपून वापरेन नंतर दुसरं वन्यजीवांना उपद्रव देणार नाही तिसरं हवेचे प्रदूषण टाळेन चौथं तो वापर टाळेल पाचवं घराभोवती मोकळ्या रानात झाडे लावेल सर्व प्रवास शक्यतो पायी करील किंवा सायकल वापरेल ज्या योग्य इंधनाची बचत होईल म्हणजे अशी मी प्रयत्न करील बरोबर आता पुढं या ठिकाणी जोड्या लावा असा एक प्रश्न आहे बरोबर इथं चित्र आहेत एक चित्र आणि दोन चित्र तर याचा हवामानाशी संबंधित आणि हवेशी संबंधित अशी उत्तर आहे तर त्या दुसऱ्या चित्राचं उत्तर हवामानाशी संबंधित आहे आणि पहिल्या चित्राचं उत्तर हवेशी संबंधित आहे अशी उत्तरं याच्यामध्ये आहे आता उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं एक उतारा दिलेला आहे खाली पूर्णा नदीचा वरील उतारा कोणत्या असे नैसर्गिक संसाधनाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे पाणी या संसाधनाशी संबंधित आहे नदीच्या वाहण्यामध्ये काय बदल करता आला असता नदीच्या पात्रातील वाळू उपसा थांबवता आला असता तर नदीत पाणी मुरलं असतं आणि बारा महिने ते मिळालं असतं प्रश्न तिसरीचे उत्तर लेखक म्हणतात नदीने तिचे वागणे बदलले पाहिजे या मताशी आम्ही सहमत नाही कारण नदी पात्र कोरडे पडले महापूर येऊ लागले याला कारण माणसांचा हव्या स्वार्थी वागणूक त्याने पात्रातील वाळू काढून नदीची चाळण केली त्यामुळे पुराचे पाणी आडत नाही जिरत नाही पूर आला की मोठा लोंढा येतो उन्हाळ्यात नदी कोरडी पडते याला जबाबदार माणूस आहे हे त्याने माणसाने बदललं पाहिजे नदीने नाही बदलायची गरज असं त्याचं उत्तर आहे तर मित्र हो अशा प्रकारे ही कृतीपत्रिका आपण समजावून घेतली तुम्ही उत्तर लिहा आणि सोडवा धन्यवाद